आता कधी कधी मला डोक्यावर हात मारून घ्यावा असा वाटतो. आमच्या राहुल गांधींना शक्तीचा अर्थ देखील नाही माहिती. आम्ही मातृशक्तीची वंदना करतोय आणि ते असं म्हणतात की हे शक्तीचा उपयोग करतील आणि आपल्याला त्या ठिकाणी काही ना काही करतील. हो, आम्ही शक्तीचाच उपयोग करणार आहोत, पण मातृशक्तीचा उपयोग करून. राहुल गांधी, तुम्ही तर आम्ही तर 400 पार जाऊ, पण तुम्ही यावे 40 पार देखील जाणार नाही हे आमची मातृशक्ती या ठिकाणी ठरवणार आहे. आणि म्हणूनच याचा सुगावा आमच्या नाना भाऊंना आधीच लागल्यामुळे त्यांनी या ठिकाणी योग्य तोच निर्णय घेतलेला आहे असं मी म्हणेन. पण कोणी येऊ द्या, भंडारा गोंदियामध्ये प्रफुल्लभाई आता आपण एवढे मजबूत आहोत, कोई भी आ जाए, कोई भी जिसकी इच्छा हो आ जाए, कोई प्रॉब्लेम नाही आहे. कोणीही आलं तरी मोदीजींच्या नेतृत्वात इथे कमळ आणि महायुतीच या ठिकाणी फुलणार हा माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही. आपण गेले 3 तास पाण्याविना खाण्याविना या ठिकाणी बसले आहात. आम्ही तर मंचावर बसून 2 बॉटल पाणी पिऊन टाकलं, पण तुम्ही या ठिकाणी पाणी प्यायलेले नाहीत. लोक म्हणतील नेते तुपाशी आणि जनता उपाशी, नेते पाण्यावर पाणी रिचवून राहिले आणि जनता प्यासी, असं आम्ही होऊ देणार नाही. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. आपल्या घरचा मुलगा आपण बघा, सुनील मेंढे एक सर्वसाधारण घरचा मुलगा, तुमच्या माझ्या घरचा मुलगा गेले 5 वर्ष या ठिकाणी सातत्याने तुमची सेवा करतोय. पुन्हा तुमच्या दारी आलाय, त्याला तुमच्या पदरी घ्या आणि रेकॉर्ड मताने या ठिकाणून त्याला निवडून द्या, एवढीच विनंती करतो.